नमस्कार, मी मधुरा वाटवे। हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत। अक्षय तृतीयेच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आम्रखंड कसं बनवायचं तेही घरच्या घरी मलईदार, स्वस्त, मस्त आणि रुचकर कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत। चला तर पाहूयात आजची रेसिपी। आम्रखंड बनवण्यासाठी इथं मी म्हशीचं निरसं दूध घेतलेलं आहे। एक लिटर दूध आहे हे। निरसं दूध म्हणजे यावरची साय न काढता ताजं दूध आहे। आता हे दूध आपण एका कढईमध्ये घालून तापायला ठेवूयात। दूध मी तापायला ठेवलेलं आहे। दुधाला उकळी येईपर्यंत गॅस मी मोठा ठेवलेला आहे। पण एक गोष्ट करायची आहे यामध्ये, यावर साय चढू द्यायची नाही अजिबात, सतत ढवळत राहायचंय। जेव्हा दुधाला उकळी येईल तेव्हा गॅस आपण बारीक करणार आहोत। शक्यतो म्हशीचं दूध वापरायचंय, कारण म्हशीचं दूध घट्ट असतं, गाईचं दूध थोडंसं पातळ असतं। साईसकट दूध घेतल्यामुळं छान मलईदार आम्रखंड तयार होतं। हे पहा, दुधाला उकळी आलेली आहे, मस्त दूध उकळायला लागलेलं आहे। आपल्याला 5 मिनिट हे आणखीन आटवून घ्यायचं आहे, म्हणजे चक्का छान होईल। सुरुवातीला आपल्याला दही लावायचं आहे। दह्यामध्ये पाणी राहता कामा नये, त्यासाठी आपण थोडंसं दूध हे आटवून घेऊया। गॅस मी बारीक केलेला आहे। आणखी 5 मिनिट मी हे ढवळून आटवून घेणार आहे। हळूहळू दुधाचा रंग बदलतोय, तुम्ही पाहू शकता। 5 मिनिट झालेले आहेत। गॅस बंद केल्यानंतर देखील आपल्याला हे मधून अधून ढवळून घ्यायचं आहे, कारण यावर साय चढू शकते। थंड झाल्यानंतर आपण हे एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात। हे पहा, दूध कोमट झालेलं आहे। या स्टेजला आपण यामध्ये दही घालणार आहोत। 2 मोठे चमचे आपण दही घालायचं आहे, म्हणजे याला विरजण लावून घ्यायचं आहे आपल्याला। गरम दुधामध्ये जर विरजण घातलं तर दूध फुटण्याची शक्यता आहे। हे पहा, मी 2 मोठे चमचे ताजं दही घातलेलं आहे यामध्ये। यामुळे विरजण छान लागतं, अजिबात आंबट नाही आहे हे। सुरुवातीला आपण हे मिक्स करून घेऊयात। चमच्याने हे व्यवस्थित मिक्स होणार नाही, यातलं दही व्यवस्थित मिक्स होणार नाही, त्यामुळं आपण विस्करच्या साह्याने हे मिक्स करून घेऊयात। कारण आपण जे दही घातलेलं आहे ते संपूर्ण दुधाला लागलं पाहिजे, त्यासाठी विस्करने व्यवस्थित फिरवून घेतलं की दही लागेल। जवळजवळ 3 ते 4 मिनिट मी हे व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे, त्यामुळं दुधाच्या कणाकणापर्यंत आपलं दही पोचेल आणि छान घट्ट दही लागेल। हे फेटताना अजिबात कंटाळा करायचा नाही आहे। दही जर घट्ट हवं असेल तर हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। यामध्ये जे आपण दही घातलेलं होतं ते आता छान मिक्स झालेलं आहे, अजिबात दिसत नाही आता कुठेही। आता हे आपण झाकून उबदार ठिकाणी 3 ते 4 तासांसाठी ठेवून देऊयात। जवळजवळ 4 तास झालेले आहेत, दही मस्त लागलेलं आहे। हे पहा, यावर अजिबात पाण्याचा थेंबही दिसत नाही आहे। आता हे दही आपण फ्रीजमध्ये 2 तास ठेवून देऊयात, म्हणजे आणखीन छान घट्ट होईल। हे 2 तास झालेले आहेत, पहा मस्त घट्ट दही लागलेलं आहे। हे असं जर दही हवं असेल लावायला तर
तर दूध थोडंसं आटवून घ्यायचं आहे आणि विरजण लावल्यानंतर छान फेटून घ्यायचं आहे. हे पहा मस्त वड्या पडत आहेत. किती सुंदर दही लागलेलं आहे आणि हे अजिबात आंबट नाही आहे, कारण विरजणसुद्धा आपण ताज्या दह्याचं लावलेलं होतं. आता हे आपण एका चाळणीमध्ये कापड घालूयात आणि त्यावरती सगळं दही ओतून घेऊयात. स्वच्छ सुती कापड घालायचं आहे, त्यामुळं चक्का छान पडेल. सगळं दही यामध्ये ओतून घेऊयात आपण. आता ज्या सुती कापडामध्ये आपण हे घातलेलं आहे त्याची सर्व टोकं एकत्र घ्यायची आहेत करून आणि याला बांधायचं आहे. हे पहा यातलं सगळं पाणी निघून जातं. दोरीने बांधूयात आपण याला. अशा पद्धतीने हा चक्का बनवला जातो. घरी बनवलेला चक्का स्वस्तातही होतो आणि मस्तही होतो. हा चक्का अतिशय मलईदार होतो, कारण आपण साईसकट दूध घेतलेलं आहे आणि दूध आटवून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर टांगून ठेवायला जागा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही टांगून ठेवू शकता. एक 4 ते 5 तास आपल्याला हे टांगून ठेवावं लागेल, म्हणजे यातलं पूर्ण पाणी निघून जाईल. किंवा यावर खलबत्ता किंवा नुसता बत्ता जरी ठेवला तरी चक्का छान पडेल. मी बत्ता ठेवते अशा पद्धतीने आणि मी हे फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे आपला चक्का आंबट होणार नाही. हे पहा 5 ते 6 तास झालेले आहेत जवळजवळ. आपण उघडून पाहूयात आता एवढं पाणी निघालेलं आहे यामधलं. हे पाणी फेकून न देता आपण मठ्ठ्यामध्ये किंवा कढीमध्ये वगैरे वापरू शकतो. आता हे पाणी मी बाजूला काढून ठेवते आणि यामध्येच आपण हा चक्का फेटून घेणार आहोत. हे पहा किती मस्त चक्का तयार झालेला आहे. घरी बनवल्यामुळं एकतर स्वस्तातही होतं ते आणि सात्विकही होतं, त्यामुळं कोणताही पदार्थ घरी बनवून पहा. आता याच बाऊलमध्ये मी हा चक्का फेटून घेते. यातलं पूर्ण पाणी खालचं काढून ठेवलेलं आहे वेगळं. चाळणीमध्ये ओतूयात आपण चक्का सगळा. पुरण यंत्रातूनही फेटून घेऊ शकता तुम्ही हे. 1 लिटर दुधामध्ये जवळजवळ 1/2 किलो चक्का तयार होतो. आता यामध्ये आपण मँगो पल्प मिक्स करूयात. आंब्याचा पल्प, 2 हापूस आंब्याचा मी पल्प काढून घेतलेला आहे आणि तो मी मिक्सरमधनं फिरवून घेतलेला आहे. पाणी अजिबात न घालता हा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. याचा रंगही छान आलेला आहे. त्यामुळं हापूस आंबा आहे. यामध्ये 1/2 कप पिठी साखर घालूयात. पिठी साखर घातल्यामुळं हे लवकर मिक्स होईल आणि आपलं आम्रखंड लवकर करता येईल. पिठी साखर नसेल तर जाड साखर घातली तरी चालेल, थोडासा वेळ लागेल फक्त. अशा प्रकारे आधी हे मिक्स करून घेऊयात आणि नंतर चाळणीवरती खाली प्रेस करत करत हे पूर्ण गाळून घेऊयात, म्हणजे छान मऊ लुसलुशीत असं आम्रखंड तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. यामध्ये आपण 1/2 चमचा वेलदोड्याची पावडर घालूयात. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिक्स झाल्यानंतर आपण हे 2-3 तासांसाठी
फ्रीजमध्ये थंडगार करून घेणार आहोत, त्यामुळे एकतर ते थंडही होईल आणि घट्टही होईल। रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा। आवडल्यास लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। हे पहा, आता मी हे 2 तास फ्रीजमध्ये ठेवून दिल्यानंतर वरून ड्रायफ्रूट्स घालून आणि केशराचे धागे घालून सर्व केलेलं आहे। अतिशय थंडगार मस्त घट्ट असं मलईदार आम्रखंड खाण्यासाठी तयार आहे। अतिशय टेस्टी झालेलं आहे। भेटूयात पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा। हेल्दी रहा, खुश रहा। धन्यवाद।